तिजगावेतील पाझर तलावातील प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडत आहे या संतापजनक घटनेमुळे मत्स्य व्यावसायिक हे डबघाईला आले असून पक्षी आणि पाळीव प्राणी तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय वाळूज महानगर औद्योगिक परिसरातील तिजगाव येथे जलसंधारण लघु पाटबंधारे विभागाकडून पाझर तलाव उभारण्यात आला आहे हा तलाव उभारण्याचा मुख्य उद्देश शेती व्यवसाय दुप्ती पाळीव प्राणी आणि नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे हा होता मात्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने रसायनयुक्त कारखाने उभारले गेले आहेत यामुळे केमिकल कंपनीतील टाकाऊ प्रदूषित सांडपाणी अनेक जण चोरी छुप्या पद्धतीने रात्री बेरात्री येथील मोकळे भूखंड नदी नाले आणि विहीर तसेच खदानी आणि तलावामध्ये टाकतात यामुळे परिसरातील सर्व जलसाठे प्रदूषित झाले यामुळे शेतीला पूरक जोडधंदा असलेला मत्स्य व्यवसाय डबखायला आलाय यामुळे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय तर प्रदूषित जलसाठ्यांमुळे पक्षी मुके जनावरांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय तिसगाव येथील पाझर तलावामध्ये प्रदूषित सांडपाणी टाकल्याने आणि वाहने धुण्याच्या प्रकारामुळे हा जलसाठा प्रदूषित झाला आहे यामुळे तलावातील मासे हे मृत्यूमुखी पडत आहे हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरूच असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासण्याची गरज आहे मासे पक्षी आणि इतर जनावरे मृत्युमुखी पडत असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेश कसुरे जगदीश शेलार यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे